झड हॅपी लाईफ विथ रू तूमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि यशूचरणी हीच प्रार्थना देऊ सगळ्यांना आनंदी ठेव हो। तर सगळ्यात जितूर गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात होते हे बघा रात्री बदाम भिजत घातलेले आणि बदाम सोलून खाते तर बदाम नेहमी भिजत घालावे बऱ्याच लोकांना असेच बदाम खाल्ले तर तेलकटपणामुळे घशामध्ये खवखो वगैरे होते बदाम भिजत घातले तर त्यामधला सगळा तेलकटपणा निघून जातो रात्री शाबू भिजत घातले होते तर आज मस्त बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी आज आहे शनिवार आणि शनिवारी टिफिनला आशिजच्या एवढं काही टेन्शन नसतं रेग्युलर काहीतरी बनवलं तरीही चालतं तर आधी बटाटे वगैरे चिरून घेते तर आधी आशू साबूची खिचडी खात नव्हता पण आता तो आवडीने खातो एरवी चपाती भाजी चपाती भाजी असते फक्त सॅटर्डे म्हणजे शनिवार हा असा असतो की त्या दिवशी वेगळं काहीतरी दिलं तरी, तरी चालतं तर आशूला खिचडी देणार आहे त्यामुळे मिरच्या मी अशा मोठा कट करून घालते जेणेकरून मिरच्या सहज बाजूला करणं सोपं होतं आणि मिरचीचा जास्त तिखटपणा उतरत नाही तर काही काही मिरच्या खूप तिखट असतात त्यामुळे त्या बघूनच घालाव्या लागतात तर सकाळची नेहमी खूपच घाई असते तर हे बघा कधी कधी काही गोष्टींमध्ये खूप पश्चाताप होतो आपल्याला तर फक्त दिसतंय बरं वाटतंय आणि आपण खाऊ अशा हेतूने काहीच घ्यायचं नाही आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय नसेल तर घ्यायचंच नाही कारण हे बघा जवळपास सहाशे रुपये किमतीचा हा डब्बा आहे आणि मी म्हटलं खाता येईल पण आपल्याला नाश्ताची जर अशी हे खाऊन पोट भरणार नसेल तर काही उपयोग नाही ते असंच पडून राहिले आता बघूया त्याचा काय वापर करता येतो ते तर महागाच्या वस्तू आणायच्या अंतर तशाच टाकायच्या नको वाटतं त्यामुळे इथून पुढे ह्याच्या आधीच ठरवलं आहे असं की डीमार्टमध्ये असू दे किंवा स्टार बाजारमध्ये कुठेही जर गेलं तर फक्त बरं वाटतं आहे कधीतरी काहीतरी करू अशा हेतूने काहीच आणायचं नाही तर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आधी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे नेहमी छान मंद आचेवर भाजून घ्यायचेत जेणेकरून ते मस्त कुरकुरीत होतात मोठ्या आचेवर जर शेंगदाणे भाजले तर त्याचा रंग पटकन बदलतो पण शेंगदाणे असे मौसूद लागतात त्यामुळे असे कुरकुरीत शेंगदाणे हवे असतील तर मंदाचेवर छान भाजून घ्यायचे ते चार ते पाच बटाटे चिरून घालणार आहे इकडे शेंगदाणे भाजत आहेत शेंगदाणे आहेत तोपर्यंत बाकीची तयारी पण झालेली आहे शेंगदाणे भाजून झालेत आणि ते मी मिक्सरच्या भांड्यात घातले थंड झाल्यानंतर मग त्याचं कूट करता येईल तोपर्यंत दुसऱ्या बाजूला चहासाठी पाणी ठेवलं आहे पातेल्यामध्ये खिचडीमध्ये तेल घालताना नेहमी कमी घालायचं कारण पोहे उपमा यामध्ये जितक्या प्रमाणात तेल लागतं त्या प्रमाणानुसार खिचडीमध्ये तेल खूप कमी लागतं खिचडीमध्ये तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर खूप पिचपिचत होते खिचडी त्यामुळे शक्यतो खिचडीमध्ये तेल घालताना अंदाज आहे आणि खूप कमी असं घालायचं आहे तर खिचडी बनवता बनवता लागलीच ओटा देखील पुसून घेते तर ही एक प्रकारची सवयच लागलेली आहे सारखं सारखं हात धुवायचं आणि सतत तो ओटा पुसणे चहा पावडर साखर वगैरे घालून चहा तिकडे उकळायला ठेवते म्हणजे एक काम होता होतं दुसरं पण होतं तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या छान तडकत आहेत तर मलाच पर्सनली मिरच्या तिखट का म्हणजे असायला पाहिजेत आणि यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि तेल पटकन उडलं आणि हाताला चटका लागला आणि आता यामध्ये बटाटा तर बटाट्यातलं पूर्ण पाणी काढून मगच बटाटा यामध्ये घालायचा आहे तर मी मम्मीशी किंवा शशींशी बोलत बोलत काम करत होते तर आधी काय व्हायचं की व्हिडिओ शूट करायला वेळ नाही भेटायचा किंवा एडिट करायला वेळ नाही भेटायचा म्हणून आता मी सरळ मोबाईल लावून ठेवते स्टँडला आणि जे शूट होते ते करते आणि त्याच्यानंतर मग वेळ असेल तसं व्हाईसवर देते तर बटाटे चांगले तेलावर परतायचे आणि झाकून ठेवायचे जेणेकरून ते छान असे सॉफ्ट होतात चहा देखील छान उकळते तर शाबू चांगले भिजले तर अगदी खिचडी होणारी मऊ सूत आणि अशी मऊ लुसलुशीत होते आल्या ठेचून घालते चहामध्ये थंडीच्या दिवसात विशेष म्हणजे आल्याची चहा खूप छान लागते आणि सकाळचं वाटतं मस्त कडक चहा पाहिजे आणि आता थोडा वेळ जरी चहा ओतून ठेवली कपामध्ये लगेच थंड होते त्यामुळे असा कडक पण जास्त राहत नाही तर इकडे बघा बटाटे देखील शिजत आलेले आहेत ते चांगले असे परतून घेते खिचडी बनवताना कोणत्या भांड्यात बनवायची हा मोठा प्रश्न असतो तर खरं खर तर भिड्याच्या भांड्यात किंवा लोखंडी तवामध्ये लोखंडी कढईमध्ये खिचडी बनवायची ती छान होते आणि आरोग्याला त्याचे खूप फायदे असतात आता वेळेअभावी किंवा घाई गडबडीच्या वेळेस कोणतं भांडा असेल त्याच्यात बनवली जाते पण खरं बघायला गेलं तर भिडाच्या भांड्यात किंवा लोखंडी भांड्यात खिचडी बनवायची तर इथे माझी भांडी वगैरे मांडणं सुरू आहे त्यामुळे मी आज नॉनस्टिक कढईमध्ये बनवलेली आहे तो तो तर इकडे बटाटे शिजतायत तोपर्यंत थोडीफार भांडी घासून घेते तर खरकटं वगैरे काढून ठेवायचं रात्री जर आपल्याला भांडी घासायला वेळ भेटला नसेल तर म्हणजे अजिबात खराब वाटत नाही आणि वास देखील येत नाही भांड्यांचा तर खरकटं काढल्यामुळे आणि भांड्यावर पाणी मारून ठेवल्यामुळे भांडी घासणं सोपं होतं आणि भांडी घासताना मला खूप त्रास व्हायचा त्यामुळे हे बघा इथे तुम्हाला सिंकला म्हणजे नळाला त्या पुढे इन्क्टे एक्सटेन्शन लावलेले दिसतंय तर आज अक्षरशः प्लंबरचे पैसे वाचवलेले आहेत तर बटाटे चांगले सॉफ्ट होत आहेत तर दो एका वेळेस सगळी कामं सुरू असतात तर एक काम होईल आणि दुसरं करेन असं म्हणत बसलं तर वेळ जाईल जर तुम्हाला एक्सटेन्शन दिसते ते मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे तर तीनशे रुपये चार त्याची किंमत आहे आधी असं ठरवलेलं आहे की नळातून पाणी व्यवस्थित येत नव्हतं किंवा नळ ते खूप असे पाठीमागे झालेले त्यामुळे ते बदलायचे होते कॉक तर एका त्या नळाची म्हणजे कॉकची किंमत जवळपास दीड हजार रुपये आहे ते पैसे फुकडे गेले असते शिवाय प्लंबरला देखील पैसे द्यावे लागले असते तर बघा कधी कधी असं डोक्याचा वापर करून पैसे वाचवता येतात तर तीनशे रुपयांमध्ये घरच्या घरी काम झालेलं आहे तर मी सर्च करत होते आणि मग तो नळ मागवलेला आहे तर शाबूमध्ये नेहमी शेंगदाण्याचं आधी घालून मिक्स करायचं आणि बटाटा चांगला सॉफ्ट झाला आहे त्यामध्ये शाबू घालून घेते तर थोडे शाबू मी ठेवणार आहे कारण मला मधी खिचडी खायची आहे ओव्हनमध्ये जी खिचडी होती खूप सॉफ्ट होते मुलं उनूला सांगेन ती बनवून आलेल मा आलेल माझ्यासाठी मीठ घालते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं खिचडीमध्ये एक चिमट दोन चिमट साखर घालायची त्यामुळे देखील चव छान लागते हे सगळं मिक्स करायचं तर नवीन ज्यावेळेस खिचडी बनवतात त्यावेळेस लक्षात नसतं किंवा त्यांना अंदाज नसतो कारण खिचडी अशी सुक्की सुकी दिसते त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की तेल कमी पडले का तर तेल आधी जास्त घालायचंच नसतं झाकून ठेवायची जस जसा शाबू भिजेल शिजेल तस तसं ते ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते आणि आता मध्यमाचेवर झाकून ठेवले जेणेकरून शाबू छान असा मोकळा सुटसुटीत होईल तोपर्यंत तो जमतील तितकी भांडी घासून टाकते तर शाबूची खिचडी फोडणी तर टाकलेली आहे फक्त शिजायची बाकी आहे चहामध्ये दूध घातलेला आहे चहा देखील झालेला आहे आणि जेवण मग राहिलेलं असेल ते दुपारी येऊन करते थोडं जाताना बनवून जाते सेशनची जशी ड्युटी असते त्याच्यावर ते अवलंबून असतं तर बघा मऊ लुसलुशीत मोकळी सडसडीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे कोणाकोणाला साबूची खिचडी आवडते नक्की सांगा आणि हे बघा गरमागरम वाफळा तसा चहा तर नाश्ता तरी तयार झालेला आहे तर या नाश्ता करायला खिचडी सोबत नेहमी लिंबू घ्यावा ज्यामुळे काय होतं साबुदाण्याची खिचडीमुळे खूप पित्त होतं जर लिंबू त्याच्यासोबत घेतला तर अजिबात पित्त होत नाही लिंबू नसेल त्याच्यासोबत दही देखील घेता येतं तर बघा मस्त साबुदाण्याची खिचडी आणि चहा तयार झालेला आहे आणि ज्या नळाविषयी मी तुम्हाला सांगितलं तर हे बघा असं नळ पुढे जो जोडलेला आहे तर मी तुम्हाला डिटेल याच्याविषयी माहिती देईन तर जवळपास तीनशे रुपयांच्या आतमध्ये आहेत आणि याला दोन मोड आहेत एक म्हणजे हा असा शॉवरसारखा आणि एक म्हणजे असा रेग्युलर टॅप असतं ते तर याच्यावर एक स्विच आहे बटन आहे ज्यानुसार ते आपल्याला मोड चेंज करता येतात आणि हा रोटेटे म्हणजे त काय म्हणतात त्याला हा पूर्ण असा रोटेटिंग आहे रोटेबल आहे त्यामध्ये इकडे तिकडे सहज असा मोड मोडला जातो तर बऱ्याच वेळेस सिंकमध्ये इकडे तिकडे भांड्यांवर पाणी मारायचं असू दे त्याच्यासाठी हा उपयुक्त आहे तर बघा किती काम वाचलेलं आहे पैसे वाचलेले आहेत काम सोपं झालेले आहे मला कमरेचा त्रास होतो त्यामुळे भांडी घासताना मला खूप हल्ली प्रॉब्लेम होत होता त्यामुळे मग म्हटलं प्लंबरला बोलवायचं आणि हा जुना नळ आहे तो काढून घ्यायचा पण खूप खर्च आला असता आधीच खूप पैसे गेलेले आहेत आमच्या असेही तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा याची मी नक्की डिटेल लिंक देईन तर संध्याकाळच्या वेळेस बघा लेख माझा काय करतोय तर आज अशुने बनवलेले सँडविच तर तो हल्ली खूप इंटरेस्ट घेतोय आणि त्याला बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे पहिल्यापासून फक्त माझ्या वेळेत ते बसत नाही त्यामुळे मी त्याचे व्हिडिओज बनवत नाही त्याची इच्छा असते की त्याचा त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि त्याला सगळ्या गोष्टी करायला द्यायला पाहिजे पण तरीही भीती वाटते कुठे भाजेल चटका वगैरे बसेल म्हणून तर मी फक्त त्याला बटाटे उकडून दिलेले आणि बाकी त्याने मग त्याच्यामध्ये काय काय चिरून वगैरे घातलेलं मला दुपारची इतर कामं असतात त्यामुळे मला तो व्हिडिओ शूट करता आला नाही तर बघा येवल्या एवल्या हाताने कसं तर छान असं सँडविच बनवतो आहे तर खूप कौतुक वाटतं आणि गरज पडेल तर आशिष मला खूप सारी मदत करू शकतो असं त्याच्या वागण्यावरून वगैरे दिसतं आणि करतो मदत नाही असं नाही तर बघा मस्त सँडविच बनवलेले आहेत या तुम्ही पण खायला आणि हल्ली तो बनवत असतो तर जसं मला जमेल त्याचे व्हिडिओ देखील टाकेन तर आजच्या दिवसामध्ये ज्या घडामोडी होत्या किंवा जे काही व्हिडिओ शूट करता आले ते केलेलं आहे अशा आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नळाविषयी डिटेल नक्की माहिती देईन चॅनलशी कनेक्ट राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा होईल तितकं शेअर करा कारण तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे रोजचा व्हिडिओ रोज टाकण्याचा रोजचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते भेटूया नवीन ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ बघितला आताबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे सेफ गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय